शरद पवारांना सौरभ पिंपळकरनं धमकी दिलेली नाही असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी केलाय. तर हे असं बोलणं बावनकुळेंच्या सतसत विवेक बुद्धीला पटतंय का असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केलाय. पवार साहेबाबद्दल तर सौरभ पिंपळकरनी फार कमी त्या ठिकाणी लिहिलं आहे, आम्ही त्याचं समर्थन करत नाहीत आहे. सौरभ पिंपळकरनी धमकीच दिली नाही आहे, भाजपाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना धमकीच दिली नाही आहे. पोलीस तपास करतील, दोषी असेल तर त्या ठिकाणी बघू, आम्ही कारवाई करू. पण प्रश्न असा आहे की ज्यांनी कोणी केला त्याचा काही भाजपचा संबंध नाही आहे, ज्यांनी त्याला सोबत जोडला यांनी काही असं लिहिलं नाही आहे. तरी सौरभ पिंपळकर, सौरभ पिंपळकर, सौरभ पिंपळकर, भारतीय जनता पार्टी, भारतीय जनता पार्टी, आणि माझ्यासोबत फोटो दाखवले, दानवे साहेबांसोबत फोटो दाखवले, अत्यंत चूक आहे. जर एखादी व्यक्ती आम्ही तुमचा दाभोळकर करू म्हणजे काय करू, डॉक्टर करू? ते डॉक्टर होते म्हणून डॉक्टर करू? पवारसाहेब पण डॉक्टरेट आहेत, त्याच्यामुळं ह्याला काही अर्थ नाही. बावनकुळे सारख्या व्यक्तींनी हे अशा त्यांच्याकडनं ही अपेक्षा अजिबात नाही. आता जर फोन माझा झाला तर मी बोलणार आहे की बावनकुळे तुम्ही काय बोलता, तुम्ही स्वतः एकदा विचार करा की तुमचा दाभोळकर करू म्हटल्यानंतर ती धमकी नाही असं म्हणणं तुमच्या स्वतःच्या सद्विवेक बुद्धीला पटतं का? आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.